परम पूज्य श्री गुरुदेव या अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत एकमेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा या परिसरातील दैवत समर्थ श्री रतनगिरी महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू रविदादा मानव, आमचे मार्गदर्शक दिलीपजी काळबांडे, या तिवसा नगरीचे प्रथम नागरिक वैभवदादा वानखडे, आमचे मार्गदर्शक योगेश भाऊ यादव, या पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या दिवेताई, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंदराव काका देशमुख, प्रदीपदादा गौरखेडे, आमचे मित्र नितीनजी कुवडे, प्रवीणजी गौडी, आदरणीय महाराज, आज या खंजरी भजन स्पर्धेचं नव्हे एक कला महोत्सव सांस्कृतिक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी परमपूज्य अंबादास महाराज श्रीक्षेत्र कान्होली यांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या आधी उद्घाटन महाराजांच्या हस्ते पार पडलं असं मी जाहीर करतो. दिनांक 10-11-12-13 जानेवारीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योग विचार मंच सेवारत फाउंडेशन तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य तालुकास्तरीय राज्यस्तरीय खंजरी भजन संमेलन कवी संमेलन त्याच सोबत सरपंच संमेलन अशा अनेक कार्यक्रमांचा भरणा असलेला हा 4 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे. आपण सर्व मंडळी दरवर्षी आवर्जून उपस्थित असतात आणि बऱ्याच जणांना या कार्यक्रमाविषयी माहिती सुद्धा आहे, तरी सुद्धा एक अल्पसा या उपक्रमाचा परिचय म्हणून आपल्यासमोर मांडतोय. गेल्या 7 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि तिवसा शहरामध्ये मला जरा अजून मोकळं होऊन बोलायला आवडेल की ज्या संतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भारतालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवली, बळीराजाला ग्रामगीता समर्पित केली, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कोणत्या तालुक्यातले तर आपण अभिमानानं सांगतो हे आमच्या तिवसा तालुक्यातले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य इतकं अफाट आहे की हे तुमच्या माझ्या एकट्या कोणाकडून केलं जाणार नाही, परंतु आपण सर्वांनी केलं तर ते नक्कीच जगापर्यंत पोहोचेल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल, असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या तिवसा तालुक्यातले. आज अनेक गावांमध्ये भजन मंडळी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावागावामध्ये पोहोचवले जातात, परंतु मी असं समजतो अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ महाराजांनी स्थापन केलं आणि ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आपल्या गुरुकुंज मोझरी येथून
सुरुवात केली आणि ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आपल्या तिवसा तालुक्यातलं आहे. म्हणून जेवढी जबाबदारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येक गावातल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्याची सुद्धा आहे, महाराजांचे विचार जगासमोर पोहोचवण्याची. आणि तेवढ्याच ताकदीने महाराजांच्या विचारांवर काम केल्या गेलं पाहिजे असाच काहीसा हेतू मनामध्ये ठेवून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचची स्थापना झाली. असाच काहीसा हेतू ठेवून सेवारत फाउंडेशनची स्थापना झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या तिवसा शहरामध्ये बरीच गुरुदेव सेवा मंडळाची ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, बरेच विचारवंत लोक आहेत आणि अनेक गुरुदेव सेवा मंडळ सुद्धा या तिवसा शहरामध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं जातं. परंतु तिवसा शहरामध्ये सर्वप्रथम या खंजरी भजन स्पर्धेचा जर कोणी परिचय दिला असेल तर तो आहे नितीन कुबळे, सचिन राऊत, सेवारत फाउंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तिवसा, श्री संत रतनगिर महाराज गुरुदेव सेवा भजन मंडळ रतनगिर महाराज कॉलनी. आम्ही या ठिकाणी हा प्रयोग केला आणि 7 वर्षाच्या आधी ही भजन स्पर्धा राबवली आणि अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद या भजन स्पर्धेला मिळाला. आणि जसं जसं लोकांना माहिती होत गेलं की खंजरी भजन स्पर्धा काय आहे, महाराजांचे भजनं कसे आहे, महाराजांनी किती क्रांतिकारी भजनं लिहून ठेवले आहे, तयार हुआ है हिंद तुम्हारे साथ, आओ चीनी यो मैदान में देखो हिंद का हात, अशी स्फूर्ती देणारे भजनं महाराजांनी लिहून ठेवले. आणि ते भजनं जेव्हा या ठिकाणी भजन स्पर्धेमध्ये येणारे स्पर्धक सादर करतात त्यावेळी खरोखर ऐकणाऱ्या प्रेक्षकाच्या मनामध्ये एक ऊर्जा संचारते आणि कुठे ना कुठे महाराजांच्या या विचाराशी ऐकणारा आणि गाणारा एक रूप होतो आणि महाराजांचा संदेश मनामनामध्ये पोहोचवतो अशी ही खंजरी भजन स्पर्धा. ही खंजरी भजन स्पर्धा घेत असताना अधिकाधिक व्यापक विचार कसा करता येईल, नवीन नवीन आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी माझे सर्व सहकारी आम्ही नेहमी चर्चा करतो, विचार करतो. राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेमध्ये आपल्या विदर्भातले महाराष्ट्रातले बरेच मंडळं येतात, खूप चांगले कलाकार येतात. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या ठिकाणी ज्या ज्या मंडळींनी सादरीकरण केलं गेल्या 7 वर्षात त्यापैकी बरेचसे कलाकार टीव्हीवर सुद्धा झळकले. आणि हल्ली जो उद्याचा जो शो आहे त्यामध्ये आमचे मित्र सुरेंद्र डोंगरे यांचं स्टार प्रवाह चॅनलवर शो आहे. या भजनाच्या माध्यमातून कलाकार सुद्धा निर्माण झाले. आणि मग याच्यामध्ये पुढला विचार आम्ही केला की आपण राज्यातले अनेक कलाकार बोलवतो, चांगले चांगले कलाकार बोलवतो, दर्जेदार गायक वादक आपल्याला ऐकायला मिळतात आणि ते पारितोषिक सुद्धा घेऊन जातात. परंतु याच्यामध्ये ग्रामीण भागातला कुठेतरी कलावंत दिसत नाही असं आमच्या लक्षात आलं. आणि मग एक विदर्भामध्ये पहिला प्रयोग आपणच केला, तालुकास्तरीय भजन स्पर्धा घेतली. आणि तालुकास्तरीय भजन स्पर्धा घ्यायचा उद्देश एवढाच की जी लोक गावखेड्यामध्ये गुरुदेवाचा वारसा जोपासत भजन मंडळ चालू ठेवत आहे, घरोघरी जाऊन भजनं करतात, महाराजांचं प्रबोधन करतात विचारांचं, त्या मंडळींना सुद्धा कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, त्यांना स्टेज द्यायचा आणि त्यांनाही या भजन स्पर्धेमध्ये सहभागी करायचं. होतं काय की राज्यस्तरीयमध्ये जर आपलं तालुकास्तरीयचं भजन मंडळ आलं तर कुठेतरी त्या गुणांच्या तुलनेत नाही बसत, मग त्यांना पारितोषिक मिळत नाही. म्हणून आम्ही आपल्या गावातल्या मंडळांना पारितोषिक गेलं पाहिजे, त्यांचं सादरीकरण इथे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तालुकास्तरीय भजन स्पर्धा गेल्या वर्षीपासून सुरू केली. आणि गेल्या वर्षीच 20 मंडळांचा प्रतिसाद आपल्या तालुक्यातून आम्हाला मिळाला. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे की सर्वात जास्त गुरुदेव सेवा मंडळाचे भजन मंडळ जर असेल कुठे तर ते माझ्या तिवसा तालुक्यामध्ये आहे. असं एकही गाव नाही आहे की ज्या गावात भजन मंडळ नाही, ज्या गावात खंजरी वाजवता नाही आहेत, ज्या गावात तबला वाजवता नाही आहेत. म्हणून हा छोटासा प्रयत्न आमचा आहे की आपल्या तालुक्यातले सर्व भजनी मंडळ या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी करायचे. त्यांची स्पर्धा आज रात्रभर चालेल आणि यावर्षीसुद्धा बरीचशी मंडळं या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम विकासावर बरंच काम केलेलं आहे. पुरून उरेल इतकं साहित्य, इतकं मार्गदर्शन ग्रामगीतेमध्ये. ग्रामोन्नती या अध्याय एक अध्याय जरी सरकारनं घेतला तर पुरून उरेल इतकं मटेरियल महाराजांनी दिलेलं आहे. आणि असं आपण सर्व मंडळी या ग्रामविकासाशी कुठेतरी कनेक्ट असतो, ग्रामपंचायतीशी कनेक्ट असतो, नगरपंचायतीशी कनेक्ट असतो, जिल्हा परिषदेशी कनेक्ट असतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा आपण याच विषयावर काम करतो, ग्रामविकासावर. आणि लोकांची कामं कशी करता येईल हाच उद्देश आपला असतो. मला सांगायचं एवढंच आहे की महाराजांनी ग्रामविकास जो सांगितला तोच आज दिसून राहिला आहे. आज हे काय जे स्वच्छ भारत मिशन अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हे जे अभियान राबवल्या जात आहे गेल्या काही वर्षापासून आणि शासन याच्यावर काम करत आहे, तर हे महाराजांनी 60 वर्षाच्या पहिलेच सांगितलं आहे. आणि एका कार्यक्रमामध्ये मी एका व्याख्यात्याचं सुंदर भाषण ऐकलं आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं, मी आता ते म्हणून दाखवणार नाही कारण तो जरा राजकीय विषय होता, की हे जे काही आज चालू आहे हे तुम्ही, तुमचा विचार नाही आहे, तुमचं काम आहे, तुमचं कर्म आहे, तुम्ही कर्म करत आहात. परंतु हा जर विचार या भारतामध्ये दिसून राहिला असेल, गावोगाव स्वच्छतेकडे वाटचाल करत असेल, तर हे काम राष्ट्रसंतांचं खऱ्या अर्थानं आज सुरू झालं आहे असं मला वाटतं, असं एका व्याख्यात्याने म्हटलं. आणि खरी गोष्ट आहे, आज महाराजांचा विचार पोहोचवणे सुरू झालं आहे, काम अजून बरंच बाकी आहे. वैभव दादा, आपण अतिशय चांगलं काम करत आहात या नगरपंचायतमध्ये, आम्हाला आपल्या याच्यातून दिसतं, कोणी सांगितल्यानं होत नसतं, ज्याला समजतं तो बरोबर ओळखून घेतो, उद्देश महत्त्वाचा असतो. आणि अशा रीतीनं आम्ही हे भजन संमेलनच ग्रामविकासाला समर्पित केलं. आणि ग्रामविकासाला भजन संमेलन समर्पित केलं, नुसतं भजन संमेलन समर्पित नाही केलं, महाराजांनी शेकडो भजनं ग्रामविकासावर लिहिली. वैभव दादा, शेकडो भजनं आहे महाराजांची. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल देशा. म्हणजे सर्वात महत्वाचा या देशातला घटक असेल कोणता, तर तो आहे गाव. गावापासून देशाची निर्मिती झाली आहे असा महाराजांनी संदेश दिला. आणि म्हणून हे संमेलन ग्रामविकासाला समर्पित. आणि त्याच्यातीलच महाराजांनी जे भजनं ग्रामविकासावर लिहिलेली आहे त्याच्यापैकी 2 भजनं आवश्यक या ठिकाणी स्पर्धकांना म्हणावीच लागणार आहे अशी आम्ही अट ठेवली आहे. म्हणजे ही थीम कशी कम्प्लीट करता येईल, आपल्याला 4ही दिवस महाराजांचा ग्रामविकासावरचा विचार कसा पोहोचवता येईल, या उद्देशाने 2 भजनं ग्रामविकासावरची या ठिकाणी सादर होईल. फक्त तालुकास्तरीय भजन स्पर्धेसाठी आम्ही अटी ठेवल्या नाही कारण त्यांची तयारी जरा नवीन असते म्हणून. आणि नवीन नाही म्हणता येणार, अनेक कलाकार तालुका स्तरावरही चांगले गाजलेले आपल्या तालुक्यात आहेत. असो, त्यानंतर या कार्यक्रमामध्ये कवी संमेलन. आपल्या तिवशामध्ये पण कवितेचे दर्दी लोक आहे हे मागल्या वर्षी आम्हाला माहिती पडलं. जेव्हा त्यांना कवी संमेलनाचे पोस्टर्स दिसले, त्यांचे आम्हाला फोन आले आणि ते कार्यक्रमामध्ये आले, आम्हाला देखील सहभागी करा. आणि म्हणून या दिवसामध्ये नवीन काहीतरी आपण घडवलं पाहिजे, केलं पाहिजे, या हेतूने कवी संमेलन सुरू केलं. आणि यावर्षी ग्रामविकासाला समर्पित हे भजन संमेलन असल्यामुळे ग्रामविकासाचा सर्वात महत्त्वाचा जर घटक कोणता असेल तर तो आहे सरपंच. आणि ज्या सरपंचाच्या हातामध्ये ग्रामगीता पडली तो सरपंच नक्कीच आपल्याला गावाला दिशा देईल. आणि ही ग्रामगीता सरपंच नव्हे, सदस्य नव्हे, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक नागरिक तेवढा सक्षम झाला पाहिजे या उद्देशाने हे सरपंच संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तिवसा तालुक्यातल्या सर्व सरपंचांचं या ठिकाणी आम्ही संमेलन घेऊ. त्यांनासुद्धा आमचे ज्येष्ठ बंधू आहे रविदादा मानव, अनेक मार्गदर्शक आहे. सर्व लोक सांगतील की महाराजांनी ग्रामगीतेमध्ये कसा ग्रामविकास मांडला. आणि या सरपंच संमेलनाला मुख्य मार्गदर्शक म्हणून भास्करराव पेरे पाटील, ब्रँड ॲम्बेसेडर, आदर्श सांसद आदर्श ग्राम योजना भारत सरकार, या सरपंचांचा परिचय बऱ्यापैकी यूट्यूबवर सर्वांना झालेलाच असेल, अधिक परिचय आमचे रविदादा सांगतीलच.
असा एक आदर्श गावचा आदर्श सरपंच या संमेलनाला येईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट दी रविदादाच्या तोंडून ऐकली मी की या सरपंचांना आज जगभरात लोक बोलवतात, जगभरात लोक ओळखतात, फक्त कशामुळे? गाव निर्माण केलं म्हणून. म्हणून महाराजांनी म्हटलं गावावरून देशाची परीक्षा. आज विदेशातले लोक या माणसाजवळ येतात रविदादा, तर गावावरून देशाची परीक्षा याचा अर्थ कसा लागतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे यांनी ह्या माणसाने आपल्या देशाची ओळख विदेशात केली, म्हणून गावावरून देशाची परीक्षा. आणि असा हा आदर्श सरपंच भास्करराव पाटील आपल्या या दिवसानगरीमध्ये सरपंच मेळाव्याकरिता येणार आहे. अशा पद्धतीने या चार पाच कार्यक्रमांचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी अधिक वेळ न घेता एवढंच सांगेल की काहीतरी नवीन करण्याचं, सेवारत फाउंडेशन म्हणजे काही कोणतं पॉलिटिकल युनियन नाही, मी अजून एकदा क्लिअर करतो, सेवारत फाउंडेशन महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन काहीतरी समाजासाठी करावं म्हणून असं वैचारिक संघटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच हे सुद्धा महाराजांच्या विचारांचं संघटन. मी हे आज आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सर्व ज्येष्ठ मंडळींना सांगतो की आपल्या सर्वांना देखील अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे या युवक विचार मंच आणि सेवारत फाउंडेशनमध्ये सर्व युवकांचा भरणा आहे आणि गुरुदेव सेवा मंडळांचं भजन हे वयोवृद्ध माणसानेच केलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. म्हणून युवकांनी कसं महाराजांच्या कार्यामध्ये वळावं या दृष्टिकोनातून सुद्धा हे आमचं संघटन आहे आणि गावागावामध्ये सध्या आम्ही काम करतो आहे आणि अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळो अशी आपणा सर्वांकडे अपेक्षा करतो आणि आपलं मार्गदर्शन सतत आमच्या पाठीमागे राहील अशी अपेक्षा करतो. आणि या खंजरी भजन संमेलनामध्ये आमचे सर्व सहकारी, मी नाव घेऊ शकणार नाही, सर्व सहकारी सक्रिय आहेत, त्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो की आपण सर्व एका ठिकाणी उभे आहोत. आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही उपाध्यक्ष नाही, कोणीही सचिव नाही. आज आमच्या सेवारत फाउंडेशनचा प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष आहे, प्रत्येक व्यक्ती सदस्य आहे. ज्याच्या हाती जे काम पडेल ते त्याने करावं. म्हणून अशा पद्धतीचं आमचं हे छोटंसं योग विचार मंच आणि सेवारत फाउंडेशन आहे आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. दिलीप काका, विचार राबवत असताना थोडा व्यापक विचार आपण जर केला तर बऱ्याचशा अडचणी येतात आणि अनेक कल्पना डोक्यामध्ये येतात, परंतु कुठेतरी लिमिटेशन येतात. प्रत्येकाला, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आपला प्रपंच आहे, आपलं घरदार आहे आणि घरदार सांभाळून हे करत असताना कुठेतरी विचार थोडासा बाजूला ठेवावा लागतेस, मन आवर्त घ्यावं लागते, याच्याही पेक्षा मोठं करण्याचा आमचा उद्देश असतो. परंतु काही गोष्टीमुळे केल्या जाऊ शकत नाही, परंतु उत्तरोत्तर याही पेक्षा मोठं करण्याचा आमचा मानस आहे आणि याच्याही पेक्षा कसं जास्त प्रमाणात आयोजन करता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आपण सर्व मान्यवर मंडळींनी या ठिकाणी वेळ काढून या व्यासपीठाची विचारपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरू झालेल्या या कार्यक्रमाला या कॉलनी परिसरातील तसेच रतनगिरी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळातील सर्व सदस्य सेवक हे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात, साथ देतात, मार्गदर्शन करतात हे सांगायला मी अजिबात विसरणार नाही. आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी इतक्या यशस्वीरित्या पार पडतो. एकदा आपण जोरदार टाळ्या श्री गुरुदेव सेवा रतनगिरी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळासाठी वाजवाव्या, कारण तसं काम आहे. सामुदायिक ध्यान प्रार्थना या कॉलनीमध्ये नित्य होते, रोज होते आणि